इंटरनेटवर बसली आहे, कम्प्युटरवर बसली आहे, काहीतरी इन्फॉर्मेशन घेत असेल, हां शिकेल काहीतरी, बघ ना बघतो. अनुष्का काय गेम खेळतेस तू? हो प्लीज मला डिस्टर्ब करू नकोस. अगं ए बाळा, तुला माहितीये का आता गेम वगैरे नाही खेळायचा, आता सूर्य बाप्पाला झोपायचं असतं की नाही, मग नाही झोपलीस ना तर बागुल बॉय येतो आणि रागावतो. अर्थ फिरते त्यामुळे इंडियात रात्र असते आणि यूएस ला दिवस. माय गॉड काय हुशार आहे रे, तू खेळ का गेम? मिनल काय काही मुलं, मला असं फील होत ना की आपण काय ते म्हातारे झालो होतो ग. किती जनरेशन गॅप या मुलांमध्ये ना आपल्यात. हो यार खरं आहे तुझं, म्हणजे आपण किती मूर्ख होतो ना लहानपणी. आई वडील जे सांगायचे त्यावर अंधळा विश्वास ठेवायचो. तुला माहितीये का माझी आई मला सांगायची की जेवण संपवलं नाही ना तर भांडीवालीला कपड्या नाहीवजी तुलाच देऊन टाकेन. अनेक वर्ष भीती वाटायची मला भांडीवालीची. ए तुम्ही भांडी मॉल मधून नाही घे, सगळं बदललं यार आता. म्हणजे मी जरी शहरात वाढलो असलो ना तरी असा पर्सनल टच होता तेव्हा लोकांशी. दारावर खारी बिस्किट विकायला येणाऱ्याशी सुद्धा बॉन्डिंग होत माझं. या मॉल संस्कृतीमुळे सगळं बॉन्डिंगच नाहीस झालं. मला काय वाटायचं माहितीये का, क्रिसमसच्या नाईटला आपण जागलो ना तर आपल्याला कळेल की सांताक्लॉज कसा असतो ते, पण मला नंतर कळलं की आपले आई बाबाच आपले सांताक्लॉज असतात आणि ते भांडत राहिले तर आपल्याला गिफ्ट आणायला पण विसरतात आणि सगळं ब्लेम त्या सांताक्लॉजला करतात. मला काय वाटायचं माहितीये का, मला असं वाटायचं ना की कुठेतरी पळून जावं घर सोडून, म्हणजे असं जहाजात नाही का वेगळ्याच देशात जावं, तिथे खजूर विकावे, पैसे कमवावे आणि मग नंतर अशा एका थंड बर्फाळ प्रदेशामध्ये घर घ्यावं टुंड्रामध्ये. वेडीयस का जरा. तुम्हाला मला काय वाटायचं, मला वाटायचं मी फॉरेस्ट ऑफिसर होईन आणि आता मी या सिमेंटच्या जंगलात येऊन पडलोय. मला काय वाटायचं नाही, मी डायरेक्ट करायचो. काय ना आमच्या गावाकडे ना घराच्या शेजारी एक किल्ला होता, तर मी माझ्या मित्रांना तिकडे वरती घेऊन जायचो किल्ल्यावर मुद्दाम आणि नंतर ना लपून बसायचो आणि एकदम घाबरवायचो त्यांना. म्हणजे मी एका मित्राला सांगितलं होतं की तिकडे शिवाजी महाराजांच्या ललकारी ऐकू येतात, म्हणजे हर हर महादेव. एक दिवस असंच त्याला मी घेऊन गेलो किल्ल्यावर आणि झाडामागे लपून बसलो आणि मग वेगवेगळे आवाज काढले, भूतांचे ललकाऱ्या अशा वेगवेगळे आवाज. असला घाबरला तो, असली वाट लागली ना त्याची, फुल मजा आली. शी बॅटरी गेली, चार्जर कनेक्ट कर ना. ओके चार्जर खराब झालाय हो की नाही सुजय? हो का? हो फोर होतंय. सॉरी एला जायला सांग ना, मला आवडत नाही. हा नाही आवडत. ए तू जा रे जा. तिला त्रास देऊ नको, ती रडते. इकडे 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 इकडे. तुम्हाला तुम्हाला सांगितलंच नाहीस, तू मोठे होऊन काय होणार आहेस? सिक्रेट आहे, सिक्रेट सिक्रेट. ओके ओके कानात सांग. मी ना मोठी होऊन डिटेक्टिव्ह होणार आहे, फायटिंग वाले डिटेक्टिव्ह. आणि जो कोणी मला बोलेल ना त्याला मी मारणार. काय सांगतेस काय, हे घे बंदूक आपण दोघं मिळून मारूया. हर हर महादेव. अनुष्का तू डिटेक्टिव्ह आहेस ना, सांग मग या कॉस्ट्युमच्या आतमध्ये कोण आहे? कोण आहे ग, कोण आहे कोण आहे? मला दाढीवाला बनी आवडत नाही. हे कामचं बाय. आजी आजी माझी आजी माझी आजी माझी 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 बर तुझी आजी. खेळलीस का? हो आम्ही रेंज रेंज खेळत होतो. हो त्रास नाही ना दिला कुणाला? नाही नाही ना दिला त्रास. आवडले का तुला सगळे ताई दादा?
हो आवडले पण तो नाही आवडला. कोण तो? आशू दादा. तो वाईट आहे का गो बाई? थँक्स बरं का सगळ्यांना. आणि आशू तुला सॉरी बरं का रे, तिचं सोड पण मला तू फार आवडतोस. आले तुम्ही सगळे आवडलात तिला यार, मी काय केलं? अरे असं काय करतोस आशा, तू रागवलास ना तिला म्हणून. आवडलो पण नंतर किती वेळ पटवायचा प्रयत्न केला, पटतच नाही यार. अरे तिला आमचीच भाषा कळना झाली, तुझी कुठं कळणार आहे? माझी भाषा कळत नाही का तिला? ठीक आहे, मग आता माझी भाषा शिकवावी लागेल तिला. संग पतंग कुनिहा पायला, संग पतंग कुनिहा पायला, संग पतंग गेला का बिल्डिंगच्या वरती? पाठव त्याला, पाठव, सोडू नको. हा